की शत्रक्षण सजवला गेलाय कुडुष्टी प्लीज एस टाइम कन्सर्न अथवा पॅनंटी अजून जी आहे अनाऊन्समेंट होईल कुडुष टीमचे शे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल कारण की फिल्डिंग लावली गेली आहे विनीत मैच ऑन टीम एक आहे तो दूसरा बाजूला एक चांगला रंगतदार सामना तुम्हारा मिले oh, ओ माय गॉड बल्लेबाज रोहित जा रहे जो बाली के नाम से काफी मशहूर है उन्होंने एपीएल में बेहतरीन बल्लेबाजी किए थे एक से बढ़कर एक स्ट्रोक उन्होंने जड़े थे इसी ग्राउंड के ऊपर अब उन्हें ही देखने जा रहे हैं हम उम्मीद करते की टीम कुडूस कि रोहित अच्छा परफॉर्मन्स करे आपल्या टीम केली आहे मात्र हे देखील विसरून चालणार है जवल जवल राया टीम इथून भरपूर दुरून आली आहे आणि वाट कोडूस टीम देखील भरपूर आला आहे प्रेक्षणी लढत आहे ही प्रेक्षणीय लढत आहे तुम्हाला हा सामना वारंवार पाहायला मिळणार नाहीये तुम्हाला हा सामना फक्त डीडी स्पोर्टच्या मैदानावरच पाहायला मिळेल राय टीम पूर्ण तयारीमध्ये मैदानामध्ये उतरली आहे अकरा खेळाडूंकडे एकच अपेक्षा असं टीमच्या कॅप्टनला की सर्वांनी प्रत्येकाचा हंड्रेड पर्सेंट देणं गरजेचं आहे गोलंदाज आपले आर्म स्पिरी करतोय यश कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजी मध्ये रोहित आणि मोहित ही जोडी सध्या खेलपट्टीवर आहे पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन स्टार्ट नाव गोलंदाज यश पहिला चेंडू या षटकातील टाईम सुरू झालेला आहे दोन्ही टीमचं बारा वाजून पंधरा मिनिटामध्ये पहिला चेंडू टाकण्याची तयारी यश या गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे समोर फलंदाज रोहित बाली सध्या खेळण्यासाठी सज्ज आहे पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू बिगीत करायचं होतं हा चेंडू जवळजवळ जवळ एसटच्या लँड झालाय पंच सर दर्शवत आहेत कारण की पंचानी निर्णय दिलेला नाहीये चांगला निर्णय क्या बात आहे मिडल स्टर्मच्या वरतून चेंडू गेला होता चांगली सुरुवात यशची तुम्हाला पाहायला मिळत आहे फेवरेट झोन आहे रोहित बाली याचा आणि त्या झोन मध्ये चेंडू टाकला होता यशला यश मिळाला पहिला चेंडूवर मात्र बॅटची चांगली विकेट किपिंग क्या बाद आहे क्लास क्रिकेट पाहायला मिळत आहे आव त्याचा जोरदार अपील गेला होता आता झेल पकडल्यानंतर खालती स्पर्श झाला होता जमिनीला आपण पाहतोय हो 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 काय बात आहे पहिला चेंडू टप्पा पडला होता त्यानंतर ही जेल पकडण्यात आली होती सतीश वाक्तव रे तुमचा मोबाईल तुम्ही घेऊन जायचं आमच्या कॉमेंटरी बॉक्स मधून कॉल सुरू आहेत अजून एक तगडा चेंडू आहे रिप्ले मध्ये पाहणं गरजेचं असेल ती चेंडू लागूपाट इथे डॉट केलेला आहे रोहित सारख्या फलंदाजाला शांतता ठेवली आहे मैदानामध्ये यश नाही नक्कीच आमचे मित्र रुपेश ठाकरे आम्हाला दाखवतील या चेंडूचा रिप्ले हे पाहू शकतात रिप्ले क्या बात आहे क्या बात आहे लेक्स्टम जो आहे त्याच्या वरतून किंचित वरतून गेला निर्णय हा किती चांगला आहे लारा सरांच्या माध्यमातून पहिला चेंडू दाखवला जात आहे त्यानंतर ते लागोपटचा दुसरा चेंडू देखील तुम्हाला पाहायला मिळेल तिसरा देखील पाहायला मिळेल आणि हा चौथा चेंडू आता पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला कारण की हा वाईट आहे तीन चेंडू राहिले यच चे आता हा चौथा चेंडू त्याने वाईट टाकलाय आप हा दुसरा चेंडू जो असा वाटतो की झेल पकडली गेली आहे आणि त्यानंतर जो तिसरा चेंडू देखील दाखवला जात आहे ह्युसेन लाईव्हच्या माध्यमातून चांगला टेलिकास्ट तुमच्या भेटीला आल्या मित्रांनो लगेच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले अपडेट्स मिळवा गोलंदाज ऑन साईटला रोहित बालीचा हा आक्रमकता षटकार पाहायला मिळतोय निघून जाते चेंडू सीमा पार येतोय षटकार आज चौदा मॅचेस कॉमेंट्री करायची माझ देखील आज मला वाटतं की परीक्षा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून एकच अशी स्पर्धा आहे ती माझ्या भेटीला दरवर्षी येतो ती म्हणजे सतीश वाकचौरे आणि विजय चंदने बंधू यांचे धावा धावपाल का सात धावा झालेल्या आहेत तीन चेंडू चांगले टाकले मात्र दोन चेंडू ने थोड़ा निराश केलं यशल रोहित आहे समोर सिक्सर किंग आऊट्याचा जोरदार अपील नोट आउट पंच सहमत नाहीयेत डॉट चेंडू चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे टीम आली आलीये दोन्ही टीम दुरून आली आहे चांगला परफॉर्मन्स जो करेल तो जिंकेल सध्या तरी यश हावी झालंय फलंदाजावर रोहित सारख्या फलंदाजाला शांत ठेवला येत आहे चार चेंडू मध्ये फक्त सहा धाव बनवल्यात रोहितने आणि टीमची धाव संख्या सात आहे त्याच्यामध्ये एक वाईट आहे राऊंड यश गोलंदाज फार महत्वाची गोलंदाजी आहे पॉवर प्लॅट षटक सुरू आहे लेक्स्ट्रमच्या बाहेर वाईट बंधनच्या माध्यमातून फेवरेट चेंडू टाकले जात आहेत रोहित बाली या खेळाडूला फेवरेट चेंडू टाकले जाते लेक्स्ट्रम चेंडू वारंवार टाकले जात आहेत लेंथ लाईन कुठेतरी आता थोडीशी चुकली गेली आहे गोलंदाज माध्यमातून यशातून पोझिशन मध्ये आपण पाहतोय पोझिशन मध्ये आपण पाहतोय ओ हा आपलेला चेंडू होता षटक समाप्तीचा इशारा परफेक्ट डिलिव्हरी नाकाच्या पासून सुगंध देऊन जाणार ही डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा धावा लगाव लागलेल्या आहेत चांगली गोलंदाजी चांगल्या चा, फलंदाजी अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळाली म्हणजे तब्बल सहा चेंडू खेळला फलंदाज रोहित आणि धावा फक्त आणि फक्त त्यांनी सहा धाव बनवल्या आणि दोन एक्स्ट्रा धावा वाईटच्या स्वरूपात त्या म्हणजे आठ धावा राया संघ सध्या खूप चांगली गोलंदाजी करत आहे यशने खूप चांगली कामगिरी केली आपल्या षटकामध्ये फक्त आठ धावा खर्च केल्या आणि लगेच अविनाश चव्हाण यांचा इथे आम्हाला कॉल आलाय की त्यांना आमच्याकडून शुभेच्छा द्या नक्कीच राया टीमला अविनाश चव्हाण एक उत्कृष्ट ताशा वादक यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आपलं मनपूरक हार्दिक स्वागत अविनाश चव्हाण षटक क्रमांक दुसरा टाकण्याची तयारी इथे रोणीत आलाय न्यू संघर्ष मीठपाडा आणि चिंबीपाडा या दोन्ही टीमचे कॅप्टनने रिपोर्ट करायचे यानंतर आपला सामना असणार आहे रोहित कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया पहिल्यांदा स्ट्राईक मिळते मोहितला कारण की सहा चेंडू तब्बल रोहित बाली यांनी खेळलं त्याच्यामध्ये फक्त सहा धावा बनवल्या जास्त नाहीये थर्टी प्लस धावा बनवणं गरजेचं आहे मागच्या मॅच मध्ये चांगला उत्तर मिळाला होता रावसपोट टीम संघाला कारण की लक्ष भरपूर मोठा होता सुरुवात भरपूर चांगली झाली होती गोलंदाज पहा या स्पर्धेचे नियम जे आहेत ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे तर कुडूश टीम या टीमची ड्रेसिंग मला वाटतं कम्प्लीट नाहीये त्या संघाला तीन धावांचे पॅनल्टी जे आहे ऑर्गनाईज कमिटीने के अनाऊन्समेंट केलेले आहे यस तर या तीन धावा ज्या आहेत आपण अपन नंतर आपण टार्गेटच्या माध्यमातून कमी करणार आहोत सध्या तरी दहावा दहा बलका वर नऊ धावा गोलंदाज विकेट हा चेंडू देखील आपण पाहतोय बाहेर वाईटच्या इशारा पंचांच्या माध्यमातून वारंवार हेलिकॉप्टर ड्राईव्ह केले जात आहेत रोहितच्या माध्यमातून मात्र बॅट व चेंडू हवं तसा येत नाहीये हे स्ट्रोक एपीएल मध्ये भरपूर गाजले होते रोहितचे रोहित गोलंदाज रायटाम ओ पुन्हा एकदा हा चेंडू समोर केलाय शतरक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय रोहित बालीचा विकेट इथं मिळतोय हो स्वस्त मध्ये आउट होत आहे फक्त आणि फक्त दावा बनवल्या त्या म्हणजे सहा दावा फक्त बनवल्या आपल्या संघाजाडे चांगली झेल पाहायला मिळाली आणि झेल किती महत्वाची आहे ते पहा सेलिब्रेशन तुम्हाला होताना पाहायला मिळालं कारण की रोहित याचा विकेट मिळणं गोलंदाजाला गोलंदाजा गोल्डन विकेट मिळाली असंच म्हणू शकता आपण कारण की आहे भरपूर टच मध्ये रोहित असं वाटत की सकाळचा नाश्ता झाला नसावा ना रोहित यांचा तगडे स्ट्रोक पाहायला मिळाले नाही न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय कुणाल गेलाय मैदानामध्ये क्रमांक तीन वर कुडूस संघ खेळतोय कुडूस भरपूर इथून दुरून आलाय त्या संघाला धाबा बनवावेच लागतील मैदानामध्ये रोणीत गोलंदाज पलटवार करताना आपल्या गोलंदाजी मध्ये आठ पुन्हा टाकावा लागेल नेक्स्ट आमच्या बाहेर वाईटचा इशारा इष्ट धाव मिळते धाव संख्या धाव पलकावर अकरा धावा इलेव्हन लसअप वन विकेट ग्यारा रन एक विकेट के नुकसान पर हा चेंडू डॉट कुणाला देखील आता महत्वाचा झालाय हा मॅच कारण की धावा बनत नाहीये वाईटच्या एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत धाव संख्या अकरा धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील चेंडू तीन झालेले आहेत पण लारा प्रत्येकी चेंडूचा हिसाब घेत आहेत टोटल अकरा धावा पहिल्या षटकामध्ये आठ होत्या पहिल्या चेंडूवर एक लेग बाय आली त्यानंतर एक वाईट पुन्हा एक वाईट गोलंदाज रोहित राईट हार्म ओ हा चेंडू देखील चांगला आहे समोर केला लॉंगांचा शतरक्षक वेगाने आल्या चेंडू पर्यंत सिंगल आहे डबल धाव घेण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग दोन धावा कम्प्लीट तिसरा धाव मिळणार नाहीये कुणालला ढगाण मध्ये परतावा लागेल आवड होतय कुणाल कुणाला निराश पावलाने ढगाळ मध्ये परतलाय तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता सौरभ हा देखील एपीएल मध्ये गाजला होता आयकॉन खेळाडू आहे टीमच सध्या मैदानाच्या आतमध्ये येस 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 आपल्या घरच्या संघामध्ये खेळत आहे सौरभ ज्याने हा मैदान गाजवलं एपीएलच्या माध्यमातून मात्र सध्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार चोवीस गाजवेल का हा प्रश्न निर्माण होतो रोणीची चांगली गोलंदाजी आहे ऑन साईडला खेळला की भरपूर मोठा आहे एक धाव झाला आहे फक्त एक सिंगल धाव मिळते या चेंडूवर कारण की स्ट्राईक इथे सौरभ न ठेवले धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच चौदा धावा फोर्टीन रन व्यवसाय क्रिकेट फार घेतोय सौरभ मात्र आज गावातून त्याला खेळताना आपण पाहतोय पाहूया आपल्या टीमला कोणत्या पोझिशन मध्ये नेऊन ठेवेल टार्गेट सेट करायचं आहे चाळीस प्लस धावा बनवाव्यास लागतील कारण की ही खेळपट्टी सध्या फलंदाजी करणाऱ्यांना साथ देते आता गोलंदाजी यश नंतर रोनीत देखील चांगली कामगिरी करते आपल्या षटकामध्ये मराठा आप ओद विकेट सुरू केला आक्रमण समर केलंय उडवलंय खाली क्षेत्रामध्ये चेंड वन बाम्ब सीमापार येतोय खणखणीत चौकार सौरभच्या च्या हा दर्जेदार चौका स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळत आहे अँड डिलेवर निघून गेलाय ही स्पर्धा तुम्ही फक्त टाईप करा युसेन तुम्हाला नक्कीच समोर ही स्पर्धा दिसेल च्या माध्यमातून सौरभ ने खाता खोललाय चार धावाने धावा धाव बलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच अठरा दहावा एटीन रन शेवटचा षटक आहे सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे चला मिटपाडा आणि चिंबीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या टॉस करण्याकरिता यानंतर होणारा सामना विनय गोलंदाज संकटमोचन गोलंदाजी आहे विनयची पाहूया गरम पाण्यामध्ये गोलंदाजी दिली कारण की तिथून हनामरीचा षटक सुरू आहे पहिला चेंडू फक्त आणि फक्त एक धाव दिली गेली आहे कारण की स्ट्राईक सौरभला मिळेल चांगला क्रिकेट आहे मोहितच की सौरभ ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे चालू अंगामध्ये त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय एक सिंगल धाव घेऊन धावा धावा पलकावर एकोणास धावा आहेत सौरभ जर पाच चेंडू खेळला ना तर चांगला धावा बनतील मात्र गोलंदाजाने सुरुवात चांगली केली विनयने विनय राईट विकेट समोर सौरभ नावाचा खेळाडू सजे ज्याने पहिला चौका ठोकला पहिल्या चेंडूवर मिठ पाडा आणि ने चिंबीपाडा नेक्स्ट मॅच गोलंदाज विनय शेवटची तीन मिनिटे उरलेली आहे विनय रटम ओत विकेट चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे पडल्यानंतर सर्वकाच्या हातामध्ये निघून गेले टॉट चेंडू चांगली गोलंदाजी विनयची पाहायला मिळते वय असावी विनयची सतरा ते अठरा मात्र अनुभवाची कुठेच कमी नाहीये कारण की चांगल्या बॅटर समोर एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे सौरभ चार चेंडू बाकीत या षटकातील किती धावा बनवेल कारण की फोर्टी प्लस बनवणं गरजेचं आहे हा स्ट्रोक आहे हा चेंडू पुन्हा येणार नाहीये कारण हा चेंडू निघून गेला सीमापार षटकार तगडा स्ट्रोक धावा धाव पलकावर लागलेले आहेत आता पंचवीस दावा सिल्वर जुबली ट्वेंटी फाय पच्चीस रन जर तुमच्याकडे सौरभ नावाचा खेळाडू आहे तर त्याला ओपन करणं गरजेचं आहे कारण की सौरभची जागा क्रमांक चार वर नाही तर एक ते दोन नंबरवर आहे मात्र सध्या चांगली कामगिरी करते मैदानामध्ये दहा दावा आल्या आता बर्यंत त्याच्या बॅटनं हा चेंडू इथे जोरदार आऊट अपील होते आणि बॅट एज एज अँड गॉन विकेट सौरभ बॅट टू डगआउट फार महत्वाचा होतं विकेट हा फार महत्वाचा होतं विकेट आणि हा विकेट घेऊन विनय सांगू शकतो की मी सौरभचा विकेट घेतला सौरभ डगआउट मध्ये परतलाय हे पाहू शकता रिप्ले मध्ये दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवताना युसेन लाईट टेलिकास बॅटची एज क्लिअर आहे स्पष्ट आहे बॅटची एज घेतली होती आणि निराश पावलाने डगआउट मध्ये परतलाय फलंदाज सौरभ शेवटचा चेंडू आता असावा या डावातील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन मीठपाडा आणि चिंबीपाडा दोन चेंडू बाकी आहेत पंच दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील पंचवीस धावा झालेल्या आहेत न्यू बॅटर महेश बांबू नवीन फलंदाज अजून एक क्रिकेटचा सितारा मैदानाच्या आतमध्ये म्हणजे टूम टीम जी आहे ना पूर्ण पॅक होऊन आली कुडू टीम या स्पर्धेमध्ये महेश जाधव अर्थात बांबो एक जबरदस्त क्रिकेटर पाहूया येणाऱ्या दोन चेंडू मध्ये किती दबाव बनवेल टीमसाठी फुलटा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल आहे दुसरा दबा मिळेल का स्ट्राईक तर मिळाली आहे महेशला पुन्हा एकदा आज चेंडू जर ऑन साईडला खेळला असता तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या षटकाराच्या रूपात त्याला परिवर्तन करू शकले असते मात्र महेश दोन धाबा बनवत आहेत धावसंख्या संख्या सत्तावीस धाबा चालकाभार हा षटकार जर आला नाही तर डिफेन्स करण्यासाठी पूर्ण संघर्ष करावा लागेल कुरुष टीम संघाला विनयने देखील चांगली गोलंदाजी केली षटकार खाऊन देखील चांगली गोलंदाजी आहे विकेट शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू सोडून दिला असता कदाचित वाईट मिळाला असता मात्र हा स्ट्रोक खेळला एक दाव जाली है, धाव आहे दुसरं धाव मिळणार नाहीये समाप्ती याने की इनिंग समाप्त झालीये धावा झाल्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस धावांचा एक छोटस आव्हान ठेवलाय आपण एक त्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत जिथे मिठपाडा आणि चिंबीपाडा टीमचे कॅप्टन्स जे आहेत तो आपण टॉस सतीश जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास मॅच चा टॉस करायचंय विनित चला आपण विनीत पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा पाहुण्याचे असते सतीश जाधव उपस्थित आहेत त्यांचे असते आपण टॉस करणार आहोत प्रज्वल आपण थोडस कॅमेरा आपला जो आहे व्हीआयपी डॅचच्या दिशेने फिरवायचा आहे कारण की टॉस करत आहोत आपण एका बाजूला मीठपाडा टीम आहे तो दुसऱ्या बाजूला चिंबीपाडा एक कडक मॅच यानंतर पाहायला मेन यस टॉस कॉल जो आहे इथे कॉल करतोय आणि टॉस देखील दे मिटपाडा संघाने जिंकलं निर्णय कळवायचा आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला यानंतर टीम पूर्ण ताकद मध्ये आलेली आहे कुडूस टीम मात्र धावा कमी झालेल्या आहेत आता कोणत्या प्रकारे डिफेन्स करेल सौरभ आणि त्यांची कंपनी येणाऱ्या काही क्षणामध्ये कळेच मात्र धावा त्या तीन धावा आहेत फॅनिटीच्या ते आपण बॅटिंग करणाऱ्या जेव्हा सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण पहिल्या षटकाच्या संमतीनंतर ऍड करणार आहोत म्हणजे तीन धावा मॅनेज केल्या तर सव्वीस धावा डिफेन्स करायच्या आहेत इथून आता येस डोक्यामध्ये चालवायचा सा आहे कुडूश टीम संघाला अगोदर लेट रिपोर्ट केला पूर्ण ड्रेसिंग देखील कम्प्लीट नाहीये स्पर्धेचा नियम होता ड्रेसिंग आणि चेसिंग कम्पल्सरी आहे आता पाहूया कोणत्या प्रकारे या धाबा डिफेन्स केल्या जातील चेंडू जमा करा सर्व बंद करा आणि शत्रुष्ण लावण्याची तयारी करा आपण सर्व प्लीज वेल पार आपण इथे वाचवणार आहोत कारण की फायनल मॅच चांगल्या वेळेनुसार समाप्त होईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत Uh, आपण देखील रिक्वेस्ट करूया की आपण सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये सोडून द्यायची आहे एकोणतीस धावा इथे डिफेन्स करायचे uh, अगदी चांगली फाईटबॅक पाहायला मिळेल या मॅच मध्ये कारण की आपण दुरून का आलोय एवढ्या लांब भिवंडी मध्ये का आलोय आपण हा क्रिकेट दाखवावाच लागेल सौरभला त्यांच्या संघाबरोबर माहेरची गोलंदाजी भरपूर महत्वाची असेल या मॅच मध्ये सौरभचं चा देखील चांगला परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे या मॅचमध्ये फिल्डिंग जर चांगली झाली ना तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नक्कीच रंगेल म्हणजे फिल्डिंग तुम्हाला टाईट ठेवणं गरजेचं आहे हे देखील विसरून चालणार नाही की राया टीम एक फाईट बॅक करणारी टीम आहे इथे फाईट बॅक नक्कीच होईल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे निलेश आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवर आली आहे तुम्हाला एकोणतीस बनवायच्या आहेत तीन धाबा मॅनेज आम्ही करू सव्वीसच धावा बनवायचे आहेत तुम्हाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टार्गेट जो असणार आहे त्याचा आम्ही उल्लेख करणार आहोत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेवढा तुम्ही धाबा बनवाल त्याच्यामध्ये तीन धावा आम्ही ॲड करू अजिबात काळजी करू नका आपण टीम कारण की दोन्ही संघ आमच्यासाठी लोकप्रिय आहात आपण कारण की तुम्ही खूप दूरून आलेल्या आहेत चला आपण जाऊया मॅचच्या मॅच दिशेने महेश जाधव आलाय गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षा पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौरभला कारण की सौरभला माहित आहे जर इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर दबाव वाढू शकतो टीम पहिला चेंडू टाकण्याची तयारी आहे महेश जाधव गोलंदाज समोर आहे तगडा फलंदाज निलेश महेश जाधव पहिला चेंडू टाकण्यासाठी दुसरा डावाला सुरुवात होते बारा वाजून पस्तीस मिनिटामध्ये पहिला चेंडू टाकला जात आहे महेश जाधव याच्या माध्यमातून रायट विकेट लॉंग रनअपने ने गोलंदाज हा चेंडू फसला गेलाय विकेट मिळेल का आणि पहिल्या चेंडू पहिला शिकार इथे प्राप्त करताना गोलंदाज महेश जाधव विकेट अँड गॉन पहिला गडी बाद झालाय निलेश नावाचा वादल शांत झालाय चांगली सुरुवात केली महेश जाधवने अगदी फसवा चेंडू टाकला होता एक मेजवानी दिली होती की ऑन साईडला एक षटकार पाहायला मिळेल का या चेंडूवर अशा आशेने प्रेक्षक बघत होते मात्र चांगली झेल जे, रनिंग झेल पाहायला मिळाली आणि क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच मॅच आणि जर मी अगोदर उल्लेख केला होता की फिल्डिंग जर चांगली झाली ना तर कदाचित हा शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगेल नवीन बॅटर मैदानामध्ये क्रमांक तीन वर यश आलाय यशला किती यश मिळ या मॅच मध्ये येणाऱ्या चेंडूवर कळेल गोलंदाज महेश जाधव राईट हम ओ दिकेट समोर न्यू बॅटर मैदानामध्ये यश आलाय हा चेंडू देखील चांगला टाकला गेलाय अह त्याचा हलकासा अपील झाला होता ओ ये पहा जिथे एकच धाव तिथे दोन धावा आता निराश महेश पहिल्या चेंडूवर थोडीशी आनंद साजरा केला मात्र या चेंडू थोडस निराश कारण की अगदी हा चेंडू अडवण्यासारखं होतं असं नाही की की क्रॉस अँगलने चाललाय चेंडू दावा किती महत्वाच्या आहेत त्या येणाऱ्या तुम्हाला काळामध्ये कळेलच दोन धावा दहा पलकावर यश आपलं खातो खोलतंय टीमच चांगली सुरुवात यशच्या माध्यमातून महेश जाधव राईट हम ओ विकेट गोलंदाज सज्ज आहे समोर यश खेळाडू सज्ज आहे ऑन साइडला खेळायचं तर बॅटवर आला नाहीये फक्त आणि फक्त एकच धाव फक्त सिंगल धाव मिळाली या चेंडूवर गोलंदाज महेश तीन धाव आतापर्यंत खर्च केलं तीन चेंडू मध्ये एक विकेट देखील मिळाले राईट ओ विकेट प्ले प्लेचा महत्वाचं शटक टाकत आहे महेश ऑन साइडला कायच हवं तसा स्ट्रॉक पाहायला पाहायला मिळाला नाहीये मात्र पॉलतर मध्ये देखील चेंडू मिळाला नाहीये महेश एक धाव कम्प्लीट झाला आता सौरभ खुश असेल की पहिल्या चार चेंडू मध्ये शांतता आहे महेशने आपल्या गोलंदाजी मध्ये म्हणजे दोन चेंडू महत्वाचे आहेत ते देखील चांगले टाकावे लागतील मग तुम्ही इथून एकच सांगेल फलंदाजाला एक षटकार एक, एक चौकार जर आला नाही तर दबाव वाढेल टीमवर एक मोठा स्ट्रोक घेणं गरजेचं आहे अठरा चेंडूचा खेळ आहे सव्वीस धावाच बनवायचे आहेत कारण की तीन धावा पॅनलच करण्यात आलेला आहे कुडुस टीम संघाला महेश जाधव रायट ओ दा चेंडू मिश टाइम आहे झेल होईल का शत्रक्ष कुणाला आहे चुकी होणार नाहीये अजून एक धक्का दिलाय महेश जाधव बांबू यांनी आपल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रिप्ले मध्ये पहा चेंडू होता मात्र स्विंग चांगलं होत चेंडूच तिथे मिस टाइम झाला होता आणि कुणाल नावाचा खेळाडू जिथे पोहोचला होता अगदी वेळेवर आणि ही झेल त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलेली आहे दुसरा झटका दिला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी महेश जाधवला माहिती आहे फार महत्वाचा मॅच आहे इतक्या दुरून आलेला आहो मी आणि माझा खेळ दाखवणं गरजेचं आहे आणि या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली आहे त्याने न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय जतीन आलाय जतीनला देखील चांगली इनिंग पेश करावी लागेल या चेंडूला सीमेच्या बाहेर मारावंच लागेल कारण की धावा फक्त चार धावा धावा पलकावर राटाम ओद विकेट महेश गोलंदाज समोर जतीन नावाचा खेळाडू आलाय न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय वेग वाढवला या चेंडू मागे मात्र ऑफस्ट्रमच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा चेंडू टाकावा लागेल पाहुया रिप्ले मध्ये कोणत्या प्रकारे हा चेंडू टाकला गेला होता महेश जाधवच्या यांच्या माध्यमात कारण की पंचाने हा स्वेअर चेंडू घोषित केला वाईट घोषित केला अगदी चांगला निर्णय ऑफ्टमची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू गेला होता महेश जाधव राईट आय ओ विकेट हा चेंडू फसला गेला मात्र शत्र नाहीये एक धाव झाला दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय सौरभ ने थ्रो चांगला केलाय आणि अजून एक धक्का इथे दिला गेलाय पहिला षटक अगदी इथे मी म्हणजे टीम संघाच्या पक्षामध्ये लागला गेलाय आणि आता तीन धावा जे आहेत पॅनलडीच्या आपण ऍड करत आहोत जिथे टीम कुडूस टीम संघाला लेट रिपोर्ट केल्यामुळे त्या दिल्या होत्या तीन धावा तर आपण राया टीमच्या खात्यामध्ये ऍड करतो तीन धावा तर राया टीमच्या धाव संख्या झालेली आहे धाव पलकावर नऊ धावा लक्षात असू द्या नऊ झालेल्या आहेत नऊ धावा झाले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतरा सतरा धावांची अजूनही आवश्यकता आहे बारा चेंडू मध्ये बारा चेंडू सतरा तुमच्या टोटल धावा झालेल्या आहेत त्या अठ्ठावीस झाल्या होत्या म्हणजे एकोणतीस करायच्या होत्या त्याच्यामधून आता धावा धावपलकावर नऊ लागलेल्या आहेत त्याच्या तीन पॅनल्टीच्या धावा मॅनेज केल्या जातात तर टार्गेट जो आहे फक्त आणि फक्त सव्वीस धावांचा पहिल्या षटकामध्ये फक्त यस पॅनिटी बरोबर आता वीस धावांची आवश्यकता येस येस निलेश कांबळे आपण जो जवळपास कॉमेंटरी बॉक्स मध्ये आम्हाला प्रॉब्लेम होता थोडीशी शांतता ठेवा आपण <laughs> बारा चेंडू वीस धावांची आवश्यकता इथून कोणत्या प्रकारे गोलंदाजी होईल yes, मला ते स्वतः गोलंदाज आपण पाहतोय एक यंग स्टार गोलंदाज आलाय नयन गोलंदाज झालाय पाहुया नयन कोणत्या प्रकारची गोलंदाजी करते बारा चेंडू वीस धावा थांबवायचे ऑन साइडला उडवला चेंडूला पाठवला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर हे तोय टावरिंग षटकार आता विचार करत असेल टीम गुडूस की कोणाच्या हातामध्ये मी चेंडू दिलाय कारण की ज्याने पहिलाच चेंडू षटकार काढलाय पाच जिल्ह्या जो टाकाचे बाकी आहेत या षटकातील दहावा दहा पलकार झालेल्या आहेत त्या म्हणजे पंधरा दहावा फिफ्टीन आत्मविश्वास वाढवावा लागेल गोलंदाजाला सौरभ आलाय महेश आलाय त्याच्याजवळ एकच सांगत असेल की पंट्रुक जो आहे इथे बघला जाईल अगोदर तुझ्या माध्यमातून त्यानुसार गोलंदाजी केली जाईल वेलकम शुभम शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमचे कालू मित्र आलेले आहेत समोर खेळलाय मिस टाइम आहे सौरभ आहे चुकी होणार नाहीये अजून एक धक्का टीम दिलाय दिला कुडूस टीम संघाने फाईट बॅक करताना टीम कुडूस पुन्हा एकदा ज्याने षटका टोकले त्या खेळाडूला डगावचा रस्ता दाखवलाय आहे गोलंदाज ने वेलकम आमचे मित्र शुभम अर्थात कालूबाई स्वागत आहे कडक गोलंदाजी पुन्हा एकदा कम बॅक करताना नयन आपल्या गोलंदाजी मध्ये न्यू बॅटर मध्ये शत मध्ये आलं आदित्य आलं हा सामना कट पाहायला मिळेल शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगताना पाहायला मिळेल कारण की एका बाजूला कुडूचे सितारे आहेत तर दुसऱ्या बाजूला राया गावचे सितारे आहेत गोलंदाज राईट हॅम ओ दा चे समोर खेळलाय महेश चेंडू पर्यंत पोहोचेल एक सिंगल धाव आहे दुसरं दाव, दाव मिळणार नाहीये फिल्डिंग चांगली आहे आमचे कॅमेरामॅन जे प्रज्वल आहेत त्याने एक शरणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये केलेलं के आहे तुमच्या टीम पुन्हा एकदा आमचे टेक्निकल टीम जे आहे ते दाखवत आहे दा हे पहा कुडूसचे दोन सितारे जिथे महेश जाधव आणि सौरभ ज्यांना दाखवला जात आहे आपल्या टी व्ही मॉनिटरवर मित्रांनो वाडा कुडूस या परिसरमध्ये अगदी हे दोन चांगले खेळाडू आहेत व्यवसाय क्रिकेट देखील ते खेळतायत भरपूर नाव या दोन्ही खेळाडूंच तुम्हाला टी व्ही मॉनिटर पाहायला मिळत आहे असे क्षणचित्र दाखवणं गरजेचं आहे जे कॅमेरा ऑपरेटर असतात ते पूर्णपणे प्रत्येक खेळाडूला आपल्या कॅमेऱ्यामध्ये करत आहेत मागच्या झेलनंतर नंतर आपण बघितलं होतं जिथे महेश जाधव आणि सौरभ एकत्र आले होते नयन बिगिट करायचं मी आली असती मात्र रोहित बाली यांनी चुकी केली दाव आहे चुकीला माफी नाहीये ज्या खेळाडूला जीवनदान दिलं कदाचित तो डोकेदुखी देखील ठरू शकतो दावा दहा बलकावर लागलेल्या आहेत सोळा दावा सिक्स्टीन आठ चेंडू तेरा धावांची आवश्यकता आहेत महत्वाचे दोन चेंडू आहेत या षटकातील आठ गेंदे तेरा रन नयन द विकेट अभिनेतो कभी नाही ना ही संधी पुन्हा येणार नाहीये हा चेंडू पहा ऑफवर टाकला गेला मात्र बाहेर वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून नो ऑर्गमेज प्लीज अंपायर डिसिजन फायनल डिसिजन लास्ट डिसिजन रिप्ले नक्कीच पाहणं गरजेचं असेल रिप्ले आमचे रुपेश ठाकरे आम्हाला दाखवतील हो ज्या प्रकारे पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला होता हे पाहू शकता क्लीन अँड नीट ओ अगदी वाईटच्या पट्टीच्या बाहेरून चेंडू गेला होता हा चेंडू यस प्लम एल बी अजून एक धक्का दिलाय टीम कोडूस टीम संघाने आवडत फलंदाज आदित्य आदित्य खेळाडू डगआउट मध्ये परतताना परफेक्टर चेंडू प्लम एल बी आणि तो मी तो विकेट हे पाहू शकतात रिप्ले दाखवला जात आहे चांगला निर्णय पंच लारा सर महेश जाधव सौरभ यांच्या माहिती करता जे पंच लारा सर आहेत ज्याने भिवंडीचं काल आपल्या टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून गाजवलं त्याने देखील फार व्यवसायिक क्रिकेट खेळलं आपल्या नावाची छाप संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याने देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे आता आज वय चाळीस गाठल्यानंतर ते पंचांच्या भूमीमध्ये गेले सहा वर्ष ते आहेत आणि अगदी चांगलं पंच म्हणून आम्हाला लाभलेले आहेत या भिवंडी परिसरासाठी चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून विकेट मिळाल्यानंतर आता थोडीशी टीम पूर्ण चार झालेली आहे कुडुस टीम दावा दहा पालकावर सतरा धावा लागलेल्या आहेत येणारे सात चेंडू आणि बारा दावा हा चेंडू जर डॉट आला नाही तर कदाचित डोकेदुखी ठरू शकतो कुडूश टीम संघाला जर इथे मोठा फटका आला नाही तर दबाव वाढू शकतो राया टीम संघावर विकेट हा चेंडू बॅच एच हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षक पहा झोप उडाली या झेल सुटल्यानंतर या शत्रशनाचे विकेट मिळाला असता कदाचित दबाव देखील झाला असता तर एक धाव मिळाली तर सहा चेंडू अकरा धावांचा हा खेळ बाकी आहे थोडीशी टीम मिटिंग चर्चा पाण्याची माग देखील तुम्ही करू शकता कारण की दोन षटकानंतर पाणी मैदानामध्ये घेऊ शकता आपण कारण की तगडा ऊन आहे अगदी सूरज जो आहे चमकला गेलाय थंडगार पाण्याची व्यवस्था आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता वेलोली संघाचे जे पाठीरेखा आहे जिथे यश बसला गेलाय यश थोडीशी चर्चा करते, वेलोली बरबर, आ, आहे वेलोली संघाबरोबर की आम्ही ही स्पर्धा ऑर्गेनाईज केली आहे नक्कीच चांगलं आयोजन आहे आणि त्या आयोजनाचा एन्जॉय करताना यश आणि वेलोली टीम त्यांना दाखवला जात आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन प्रज्वल दाखवत आहेत आपल्या टीम ऑनिटबर नक्कीच जसं जा, जसं वेळ निघेल या स्पर्धेची तसे तसे प्रेक्षकांची इथे गर्दी कारण की जिथे गर्दी होतो ना तिथे क्रिकेटचे दर्दीच असतात सौरभ आला डिफेन्स करेल का सहा चेंडू मध्ये अकरा दावा आमचे वेदांत वागसरे ज्याने एक चांगली झेल पकडली होती मागच्या मॅच मध्ये ते सध्या मोबाईलच्या द्वारे एन्जॉय करतात व्हॉट्सअपवर कारण की काल चौदा तारीख होती व्हॅलेंटे असावा कालची अजूनही चॅटिंग बाकी असावी काही रिप्ले देणं बाकी असेल कारण की वेदांत काल दिवसभर बिझी होता कारण की जो एक चांगला बँजो वादक आहे आपण पाहू शकतो आपल्या टीम निर्बर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो बॅनर आहे प्लॅट आहे दाखवला जात आहे मॅचच्या दिशेने जाऊया मॅच फार महत्वाची आहे सौरभ आलाय गोलंदाज पहिला चेंडू टाकला गेलाय गॅपमध्ये मध्ये खेळलाय शतरक्षक एक्स्ट्रा कव्हरचा कव्हर मध्ये जाऊन चेंडूला अडवत आहे तोपर्यंत दोन दावा कंप्लीट पाच चेंडू नऊ दावा फाय गेन बाकी आहे और नऊ रन चांगली करावी लागेल आपल्या संघाकडे दोन ते तीन खेळाडू चांगले असून गरजेचं नाही तर अकरा खेळाडू चांगले असणं गरजेचं आहे सौरभ विचार करत असेल की मी फिल्डिंगला असतो तर गोलंदाजी कोण करेन महेश जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा विचार करतो महेश की फिल्डिंग कोण करेल मात्र बाकीच्या खेळाडू चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं असतो सौरभ रायटाम होतं विकेट वेग वाढवला गेलाय शतरक्षक आहे तिथे चेंडूची वाट बघितली नंतर शतरक्षण पाहायला मिळाला सौरभ थोडासा निराश आहे कारण की धावा अगोदरच कमी झाल्यात आणि त्या थांबवायच्या डिफेन्स करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग असेल तर डोकेदुखी ठरू शकतो पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा खर्च केल्या सौरभने इथे धावांची आवश्यकता जी आहे चार चेंडू आणि आठ धावा प्रत्येक चेंडूवर दोन धावा आले तरी देखील जिंकू शकतो टीम बिकीट करायचं होतं बॅटवर आला नाहीये डॉट चेंडू संघर्ष पाहायला मिळतोय टीम राया टीम संघाच असं वाटत होतं की राया टीम शॉर्टकटने जाईल हा सामना जिंकेल मात्र कुडूस टीम भरपूर दूरून आहे दाखवून दिलं आमचं घरचं क्रिकेट क्लास क्रिकेट काय असतो गोलंदाज सौरभ राईट ओ विकेट शॉर्ट रन ने गोलंदाजी करतोय अजून एक प्ले अँड मिस डॉट चेंडू रोहित बाली खुश विकेट किपिंगचं काम करतोय आज रोहितने निराश केलं भरपूर चेंडू खेळला होतो रोहित दावा कमी बनवल्या होत्या आणि त्या डिफेन्स करण्याची तयारी ते दाखवली सौरभ ने सौरभ चांगली गोलंदाजी करत आहे तीन चेंडू आठ धावा मोठा फटका फार महत्वाचा झालाय या षटकामध्ये दोन चेंडू बाकीस नो नो अजिबात टेन्शन घेऊ नको करू शकतो दाखवू शकतोस तू आपली गोलंदाजी अजून प्लेन मिस हो हो क्या बात है। पैसा मुकाबला है। जो सतीश वाग विजय चंदन आहे आणि त्यांची जी संपूर्ण कमिटी आहे त्यांनी ही स्पर्धा ठेवली आहे त्या स्पर्धेचा पैसा उसूल क्रेडिट मॅच कॅश जो आपण क्रेडिट मधून कॅश काढतो ना रुपेश त्याप्रमाणेच आहे की रायाच्या तोंडातून घास काढत घेतले ज्या प्रकारची गोलंदाजी करते सौरभ हे चिंडो आठ दावा शक्य नाहीये मात्र क्रिकेट आहे अजून एक डॉट चेंडू आणि आता चेन की सास घेतली कुडुश टीम संघाने आणि कदाचित पुढच्या मॅच मध्ये पूर्ण ड्रेसिंग कंपल्सरी असावी या संघाची नाही कारण की इथून कुडूसला जावं लागेल पुन्हा त्यांना यस तर मॅच जिंकली कुडुश टीमने अभिनंदन सौरभ रोहित महेश कुणाल सर्वांचं अभिनंदन हाडलं का रोनी जतीन विनय आणि यश कारण की या सदरीचा धावा बनवू शकल्या असत्या एकोणतीस मध्ये तीन धाबा पॅनल्टीच्या होत्या सव्वीस धाबा अगदी तुम्हाला बनवते आल्या नाही अठरा चेंडू मध्ये आणि आता मॅन ऑफ द मॅच आपण